अखेर आज जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढून प्रतिबंधित क्षेत्राव्यतिरिक्त अन्य ठिकाणची सर्व दुकानं आणि बाजारपेठा सकाळी 9 ते सायंकाळी 7 पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. राज्य शासनानं कालच याबद्दलचा आदेश काढला होता. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सायंकाळी 5 ऐवजी 7 पर्यंत दुकानं उघडी ठेवण्यास अनुमती दिली आहे. त्यामुळे व्यापारी संघटनांनी समाधान व्यक्त केलंय. जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्राव्यतिरिक्त सर्व बाजारपेठा आणि दुकानं सकाळी 9 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत आठवड्यातील 7ही दिवस सुरू ठेवण्याला जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी परवानगी दिली आहे. त्याबद्दलचा आदेश आज जाहीर झाला असून उद्या 9 जुलैपासून प्रत्यक्ष अंमलबजावणीला सुरुवात होणार आहे. एखाद्या ठिकाणी गर्दीहून सामाजिक अंतराच्या नियमांचं उल्लंघन होत असल्यास तातडीनं तिथली बाजारपेठ किंवा दुकानं बंद करण्याचे आदेश दिले जातील. शॉपिंग मॉल्स मात्र अजूनही सुरू करायला परवानगी नाही. सध्या अत्यावश्यक सेवा आणि औषधी दुकानं वगळून अन्य दुकानं सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी होती. त्यानंतर चेंबर ऑफ कॉमर्ससह व्यापारी संघटनांनी दुकानांची वेळ 7 वाजेपर्यंत वाढवून द्यावी अशी मागणी केली होती. त्याला अनुसरून आता आठवड्यातील सर्व दिवस संध्याकाळी 7 वाजेपर्यंत दुकानं सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये करोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेअंतर्गत शासनानं आता दुकानं आणि मार्केट्स हे सकाळी 9 ते संध्याकाळी 7 या कालावधीत उघडी ठेवायला परमिशन दिलेली आहे. परंतु या कालावधीत दुकानं आणि हे मार्केट्स उघडी ठेवताना सर्व प्रकारच्या सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं, त्याचप्रमाणे दुकानदार, त्याचप्रमाणे ग्राहक यांनी मास्क परिधान करणं, त्याचप्रमाणे सॅनिटायझरचा वापर करणं या बाबी अत्यंत जबाबदारीनं पालन करणं आवश्यक आहे आणि याचं पालन करून या वाढीव वेळेचा उपयोग त्यांना करता येईल.